जसे जसे वय वाढत होता तसे तसे व्यसना आमच्या लागी येतात आणि आम्ही मागे खूप चार सोडून होतात. पण हे अध्यात्मिक आध्यात्मिक स्थिती धंदा कसे जपा शकतात, कसले गुणी घेण्यासाठी आमचे जीवन आम्ही कसे व्यतीत करू शकता. आणि आज या आध्यात्मिक कार्यशाळेच्या सोहळ्यात हा योगाने विनंती करता साई प्रार्थना मंदिर ट्रस्टाचे उपाध्यक्ष नागेश भटके. गुरुजींचं कार्य या सवयीप्रमाणे सतत तेजमय होत राहावं. तुम्हाला परमेश्वर आयुष्य आनंद नमस्कार सगळ्या मना खात्याच्या नियुक्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठान गोवा आणि साई प्रार्थना मंदिर ट्रस्ट रायबंद आणि ज्येष्ठ मानसिक विकास प्रशिक्षण सामूहिक आध्यात्मिक उपचार तज्ञ तथा ज्येष्ठ होमिओपॅथिस्ट डॉक्टर सतीश सावरकर यांच्या त्रिवेणी चैतन्य ट्रस्ट वर्धा यांच्या सहकार्याने आयोजित केल्या 9 दिवस हे जे सेशन योगा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे इफेक्ट सगळ्यांना मिळायचे. जे रोगी असतात त्यांना विदाऊट टॅबलेट्स विदाऊट रिलीफ मिळतो असे आमचे डॉक्टर सावरकर हांगा आयले. त्यांच्या अंडर 9 दिवस म्हणजे 7 दिवस पूर्ण सेशन आणि 2 दिवस इंट्रोडक्टरी असे तरेचे 9 दिवसाचे सेशन हे चालू आशिल्ले. आज तर समारोप आज ते सोंपता आणि त्यांना जे सेशन जे ज्यांनी अटेंड केला त्यांना सर्टिफिकेट दिवपाचो कार्यक्रम आता शेवटचो कार्यक्रम आता असा. ह्या हातूंतल्यान खुबशे बेनिफिशियरी जी जॉयन जाल्ले त्यांना खुबशे इफेक्ट बरे इफेक्ट त्यांना हातून मेळिल्ले आसा. म्हणून एक पद्धत ही एक नैसर्गीक पद्धत आहे बरे जावपाची. आणि तातूंतल्यान खुबशे स्वतःचे म्हाका दिसता काही पेशंट तुमकां गरज पडल्यार सांगतले की पयले कसो आशिल्लो आतां कडेन कसो इफेक्ट पडलो हें सांगतले. आणि एक समाजाक कितें तरी मेळत रावचे त्यांचे बरे जावचे ह्या हेतून हे आयोजन केले आणि ते उत्कृष्ट बरे झाले. हम लोग क्या करते हैं कि जिस प्रकार से कोई भी एक इनक्युरेबल डिसीज जो होते हैं जो बचपन से आज तक आते हैं जो भी डिसीज है शरीर के अंदर में फ्रॉम टॉप टू बॉटम ऊपर से लेकर नीचे तक जो भी डिसीज है जैसे कि डायबिटीज है, हार्ट ब्लॉकेज है, रूमेटिक आर्थराइटिस है, स्लिप डिस है, दूसरा नींद नहीं आता है, डिप्रेशन है, जैसे कई प्रकार के ऐसे डिसीज होते हैं और उसके लिए लोग बहुत सारी दवाई खाते रहते हैं. तो हमारा यही प्रयास है कि लोग दवाई से मुक्त हो जाए, दवाई ना खाए. लेकिन दवाई तो नहीं खाए लेकिन ठीक कैसे हुए कि इसमें हम लोग स्पिरिचुअल तरीके से हीलिंग करके कुछ हमारे ऋषि मुनियों ने 5000 वर्ष पहले जो हमें विद्या बताई थी उसी विद्या को हम लोग यहाँ पे मुद्रा थेरेपी और स्पिरिचुअल एनर्जी के द्वारा लोगों को ठीक करते हैं. तो ये 7 दिन का हमारा एक वर्कशॉप था और जिसमें आप देखेंगे अभी थोड़ी देर के बाद में कि काफ़ी लोगों को 100% रिजल्ट मिले हैं. 100% बोले तो 100%. जो लोग नींद नहीं आती थी, बहुत सारी गोली खाते थे, शुगर था, 400 तक शुगर था, लेकिन पहले दो दिन में ही शुगर उनका नॉर्मल आना शुरू हो गया.
तो यहाँ पे हम लोगों ने प्रयास किया है कि विदाउट मेडिसिन रोगों को कैसा ठीक किया जाए।